नमस्कार, मी संगीता मुकुंद परांजपे। आज मी तुम्हाला माझ्या कथांपैकी एक छोटीशी कथा ऐकवणार आहे। पहा, तुम्हाला आवडते का? आणि आवडली तर त्यावरची प्रतिक्रियाही द्यायला विसरू नका। तर माझ्या त्या कथेचं नाव आहे कावड। आज रामभाऊ वसईवाला नेहमीसारखाच खांद्यावर कावड घेऊन आला होता, ताज्या भाजीची। हाफ शर्ट, लेंगा आणि शर्टावर काळ्या रंगाचं जॅकेट असा नेहमीचाच पेहराव होता। घाईघाईने पावलं उचलून तो चालत असे, जवळजवळ धावल्यासारखाच। त्याच्या त्या चालीसरशी कावडीच्या मधला दांडा आणि तागड्या कर 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 आवाज करत वर खाली होत असत। त्यात एक प्रकारची लय असे। त्याच्या चालण्याचं आणि त्या हेलकाव्यांचं एक गणित होतं। कुणी हाक मारली की तो हलकेच खाली झुकून खांद्यावरचा दांडा काढून कावड खाली ठेवी, तराजूने भाजी तोलून देई आणि मग परत खांद्यावर कावड घेऊन पुढे निघे। पण त्याच्या मागच्या बाजूने जर कोणी हाक मारली की चटकन मागे वळताना ते गणित चुकत असे, आणि ते चुकलं की त्या तागड्या वेड्या वाकड्या हेलकावे खात। मग तो थोडा वेळ जागच्या जागी थांबून त्या स्थिर होऊ देई आणि मग परत लगेच ती लयदार हालचाल सुरू। मला नेहमी वाटत असे की कधी याचे व्यक्तिचित्र मी रेखाटलं तर ती लय पकडता आली पाहिजे मला चित्रात। कारण वसईवाला म्हणजे ताजी भाजी आणि त्याच्या सकट खांद्यावरची एका लईत हलणारी ती कावड, हे जणू समीकरणच होतं। कधी कधी भाजी मोजकी असेल तर तो पोत्यात भरून घेऊन ये। त्या दिवशी त्याच्याकडे पाहताना इतकं चुकल्यासारखं वाटे जसं की एखादा नेहमी चष्मा वापरणारा माणूस अचानक चष्मा काढून आपल्या समोर आला तर वाटतं ना अगदी तसंच। कारण कावड हा त्याच्या व्यक्तिमत्वाचाच अविभाज्य भाग झाला होता। माझ्या मनात असा सगळा विचार चालू असताना तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या साने आजींनी गॅलरीतून त्याला हाक मारली। आलो गे माय आलो, म्हणत त्याने जिने चढायला सुरुवात केली। दर गुरुवारचा हा नेम होता। संधिवाताने जखडल्यामुळे साने आजी बाहेर हिंडू फिरू शकत नव्हत्या, घरातल्या घरात कशा तरी वावरत। एकुलता एक मुलगा, तो बोटीवर असे। दर 6-8 महिने आणि महिन्याभराच्या रजेवर येई खरा, पण आला तरी त्याचा पाय काही घरात ठरत नसे। साने काका जाऊन 4 वर्षे झाली होती, त्यामुळे काकू तनानी आणि मनानी एकट्याच होत्या। नाही म्हणायला घर कामाला 24 तासाची कमल नावाची बाई होती आणि एक मुलगीही होती पेंगेस म्हणून, पण ती आयटी कंपनीत नोकरीला। सकाळी जायची ती रात्री डोकं टेकण्यापुरती घरी यायची, त्यामुळे घरात इन मिन दोनच माणसं। मजल्यावर नवीन राहायला आलेल्या पाटलांचं कुटुंब सोडलं तर बाकी दोन्ही घरं बंदच असत। एकंदरीत काय तर घरी आणि दारी दोन्हीकडे शुकशुकाटच। दर गुरुवारी आजी वसईवाल्याकडून 3-4 भाज्या घेत आणि उरलेल्या दिवशी कधी खिचडी, कधी पोहे आणि कधीतरी उसळ असं करत आठवडा ढकलत। त्या सगळी मिळून फार तर किलोभर भाजी घेत, अगदी कांदा टोमॅटो धरून बरं का, पण त्यात एवढ्या वेळात किमान 10 किलो तरी गप्पा मारत। हो खरंच, तराजूत मोजल्या ना तर नक्कीच तेवढ्या भरतील। आठवडाभराची कसर भरून काढत त्या, आणि तरी सुद्धा ती एवढी जड कावड पेलत कसरत करत तो त्यांच्यासाठी 6 जिने चढून यायचाच। बरं काही तरुण होता म्हणावा तर तसं पण नाही, 50 आलेला माणूस। शेजारच्या पाटील वहिनींना वसईवाल्याचा भयंकर राग। मी बोलावते तेव्हा ऐकलं ना ऐकल्यासारखं करून पुढे निघून जातो, किंवा तुम्ही सांगाल तेवढीच भाजी वरती घेऊन येतो असं म्हणे। पण साने आजींच्या किलोभर भाजीसाठी बरा एवढा गड चढून येतो आणि ते सुद्धा अख्खी कावड घेऊन, म्हणून आज त्याने जरा रागातच त्याला जाब विचारला। तसं म्हणाला, त्याचं कारण वेगळं आहे वहिनी, ही म्हातारी माझ्या गावचीच। सफाळ्याला हिच्या बापाचा मोठा मळा होता, ही स्वतः खपून वाफे करायची, खत पाणी बघायची, भाज्या फोडायची, झाड पाल्याची लई आवड होती बघा तिला। लगीन होऊन इथं दादरला आली आणि संपलत सारे। माहेरी यायची तेव्हा किती एकदा मळ्यामध्ये झाडापानावरून हात फिरवताना पाहिलंय मी तिला। पुढं तिच्या भावानं मळा ऐकून पैका केला, फार दुःख झालं तिला, खंतावली बिचारी। आणि आता तर काय, मंडईत पण नाही जाऊ शकत ती। वहिनी, आलं का लक्षात तुमच्या, अहो भाजी इकायला नाही येत मी तिच्याकडं। मी इथवर येतो तो त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी।
मंडईतला तो हिरव्या लाल पिवळ्या रंगांचा उत्सव, ताजेपणाचा टवटवीतपणाचा अनुभव, टोपल्या माणसं आवाजाचा गलका, भाजीपाल्याचा तो हिरवा ओला वास, या सगळ्या गोष्टीतला आनंद हिरावला नव्हता तिच्या दुखड्यानं। म्हणून मी ठरवलं आपण तिच्यासाठी छोटीशी का होईना मंडईच उचलून घेऊन जाऊ की, तिलाही होऊ दे थोडं ताजतवानं। कशी एक एक भाजी उचलून घेऊन ती निरखून बघते पाहिलंत ना, कसल्या रे जून शेंगा आणल्यास म्हणते, पुढच्या वेळेस कवळ्या आण बरं, नाहीतर नको मला तुझी भाजी, असं म्हणून मला दमसुद्धा देते। जणू काही ती खरंच तसं करणार असते। ती जेव्हा माझ्या भाजीच्या टोपल्याकडं बघते ना, तेव्हा तिच्या मधूर चेहऱ्यावर भाज्यांचा रसरशीतपणा पाहायला मिळतो मला। फुललेला मळा दिसतो ना अगदी तस्सा, डोळे समाधानाने भरलेले दिसतात तिचे, तेच पाहायला येतो मी। उगाचच तिच्याशी भावाची घासाघीससुद्धा करतो आणि शेवटी ती म्हणेल त्या भावानं तिला भाजी देतो। तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला एक वेगळंच समाधान देतो बघा। त्याने दिलेलं उत्तर ऐकून पाटील वहिनींचा राग कुठच्या कुठे पळाला। त्यांना भाजी देऊन वसईवाला आपल्या दुडक्या चालीने खांद्यावरच्या कावडीचा तोल सांभाळत जिने उतरू लागला। पुढच्या गुरुवारी केळफूल आण रे, माझा लेक यायचा आहे, त्याला फार आवडते ती भाजी, त्याला करून घालीन म्हणते इति साने आजी। गे माय, मला सुद्धा द्यावी लागेल तरच आणेन। देते रे बाबा, तुला सुद्धा देईन। त्यांचा तो संवाद ऐकून वहिनींच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित पसरलं। आपल्या अंध माता पित्याला कावडीत बसून तहान भागवण्यासाठी नेणारा श्रावण बाळच जणू असं काहीसं पुटपुटत पाटील वहिनी एक वेगळंच समाधान घेऊन घरात शिरल्या। माणूस वृद्ध होतो तसं प्रत्येकाचंच आरोग्य कमी जास्त प्रमाणात जबाब देऊ लागतं। कुणाकुणाला काही अंशी अपंगत्वही येतं आणि या सगळ्याशी जमवून घेताना तो कणाकणाने जीवनापासून तोडला जातो। छोट्या छोट्या गोष्टीतला आनंदाला मुकतो, पण याच छोट्या छोट्या गोष्टी माणसाचं आयुष्य समृद्ध करत असतात, जगण्याची उमेद देत असतात। ती उमेदच ही दुखणी हिरावून घेतात। एखाद्याच्या वाट्याला आलेल्या जीवनाच्या या संध्याछाया थोड्या जरी आपल्याला उजळता आल्या तर सोन्याहून पिवळं नाही का? रामभाऊंनी नेमकं तेच केलं होतं। सानेआजींच्या आयुष्यातलं हरवलेलं एक टवटवीत हिरवं पान शोधून आणून त्यांचे काही क्षण ताजेतवाने रसभरे करण्याचा प्रयत्न केला होता, आणि तेही अगदी सहजपणे बरं का, आजींना कुठचीही उपकाराची जाणीव होऊ न देता। जिवंतपणाची सळसळ माणसात असल्याची जाणीव त्याने दिली होती त्यांना। अशी एखादी सुखाची हरीभरी कावड कुणासाठी उचलता आली तर लई भारीच की, पण त्यासाठी रामभाऊसारखं संवेदनशील मन आणि कावड पेलणारा दमदार खांदा आपल्याला तयार करता यायला हवा, नाही का? आज रामभाऊ आणि त्याची ती कावड मला जरा जास्तच डौलदार भासली। धन्यवाद।